नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष 3 वतीनं बेकायदेशीरपणे सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा करणाऱ्या 7 जणांना ताब्यात घेतलंय. या कारवाईत पोलिसांनी 60,72,000 रुपयाचा मुद्देमाल आणि 4 टेम्पो जप्त केलेत. या त्यांच्या धडक कारवाईमुळे बेकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नशामुक्त नवी मुंबई या अभियानाच्या अनुषंगानं अंमली पदार्थाची खरेदी विक्री व साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष 3 वतीनं काम सुरू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना महापे MIDC परिसरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा करण्यात आला असून त्याची विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत महापे भागामध्ये गस्त घालून सापळा रचण्यात आला. यामध्ये महापे MIDC मधील टाटा मोटर्स परिसरातील PAPA 202 या गोडाऊन जवळ 4 संशयित टेम्पो दिसून आले. या टेम्पोंची पाहणी केली असता त्यामध्ये विमल गुटखा आढळून आले. या गोडाऊन मधून टेम्पो मध्ये हा गुटखा भरल्याचे टेम्पो चालकांनी सांगितलं. या गोडाऊनची पाहणी केली असता तेथे ही गुटखा आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी राहुल संपतराव ताकाटे यांना तात्काळ बोलावून 42,72,000 रुपये किमतीचे सुगंधित तंबाखू व पान मसाला आणि गुन्हा करण्याकरिता वापरलेले 18 लाख रुपये किमतीचे 4 टेम्पो जप्त करण्यात आले. या गुन्ह्यात 60,72,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करून इस्रार अहमद नियाज, अहमद सूरज, हरीश ठक्कर, सस्तू रामेत यादव, नितीन बापूराव कसबे, नजरुद्दीन अली शोकत सय्यद, मोहम्मद नफीश रफिक शेख, पवनकुमार पन्नालाल श्रीवास्तव या 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग सह पोलीस आयुक्त डॉ जय जाधव, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त महेश घुरे यांच्या सूचनांप्रमाणे करण्यात आली. आपल्याकडे नवी मुंबई अबकालयामध्ये जे गुन्हे शाखा आहे, क्राईम ब्रांच आहेत, तिथे गुन्हे शाखाचे ॲडिशनल CP घोरे साहेब, DCP वेंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 3 इन्चार्ज, क्राईम ब्रांच युनिट 3 इन्चार्ज शत्रुघ्न माळी साहेब, त्यांची जी टीम आहे त्यांना त्यांच्याकडे माहिती मिळाली होती की हे महापे एरियामध्ये गोडाऊनमध्ये असे काही गुटखा ठेवलेले आहेत आणि त्याच्या पुढे फर्दर त्या कुठेतरी विक्रीसाठी घेऊन जाणार आहेत. तिथे त्यांनी छापा मारून त्यांनी ते गोडाऊनमधून त्यांनी 4 असे टेम्पो त्यांनी सीज केलेले आहेत आणि एकूण त्याच्यामध्ये विमल छाप सुगंधी गुटखा 43 लाखाचे सुमारास त्याचे वॅल्यू आहे असं एवढा त्यांनी गुटखा तिकडे त्यांनी जप्त केलेले आहेत आणि हे 4 टेम्पोमध्ये गुटखा ठेवण्यात आला होता आणि टेम्पोची जी किंमत आहे 4 टेम्पोच्या जवळजवळ 18 लाखाची आहे. एकंदरीत आपल्या 63 लॅक्स म्हणजे जवळजवळ 61 लाखाचे मुद्देमाल त्यांनी जप्त केलेले आहेत. ही अतिशय चांगली कामगिरी आहे आणि मी आपल्याला नेहमी सांगत असतो की आपला जे नशामुक्ती नवी मुंबई नशामुक्त करण्याचे आमचं जो एक अभियान आहे, आमचे ध्येय आहे, सुरुवातीपासून आम्ही एक मायक्रो मिशन याच्यामध्ये काम करतो, त्याचे एक भाग आहे. आपण मागच्या आता 3 कोटीचे आपण MD पकडलं होतं, त्याच्यापूर्वी मागच्या वर्षामध्ये जवळजवळ 4.5-5 कोटीचे आपण गुटखा किंवा बँड ड्रग्स किंवा बँड सिगरेट किंवा जे NDPS सबस्टेन्स आहे ते पकडलं होतं आपण. आता या वर्षामध्ये हे प्रथम चांगली कारवाई आहे. त्याच्यामध्ये आपण 7 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये जो एक इसरार म्हणून आरोपी आहे त्याच्यापूर्वीचा इतिहास पण आहे, असं गुटखा प्रकारचे गुटखाचे असं तो ट्रॅफिकिंग करणे म्हणजे विक्री करणे आणणे, आणखी त्याच्यामध्ये जर कुणी सामील असेल आणखी कुठे काय असेल त्याच्या पण आम्ही सर्व कारवाई करणार आहेत. चांगली कामगिरी आहे आपल्या सर्व युनिट 3 आणि सर्वांना आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो आणि सर्वांना चांगलं रिवॉर्ड देतो.